दारू सारखं भयानक व्यसन सोडवायसाठी सुद्धा ते मदत करतात. फक्त ना फक्त तुमचा विश्वास असावा त्या मारुती रायावर. नमस्कार मित्रांनो, मी संकेत कदम स्किन, तुम्ही बघत आहे तुमच्या हक्क चॅनल मराठी लोक. आणि आज आपण रामनवमी झाल्यानंतर आपण बजरंग बलीच्या दर्शनाला जाणार आहे. तेव्हा मी शीतल, माझी क्यूट सिसिया, हो आम्ही सर्वजण ग्रीन डे म्हणजे उन्हाळ्यामध्ये हिरवे कपडे घालून आम्ही निघालो आहे. चला शीतल, चल आई बाबा पुढे गेले तेव्हा चला आपण जास्त वेळ न घेता आपण जाऊया मारुती दर्शनाला. मित्रांनो, आता आमची घरून गाडी निघाली आहे बाबा ड्राईव्ह करताना. आणि हे कशाचं पीस आहे? नाही, हे आमच्या बाहुल्या आहे छोटेसे. बाबा ड्राईव्ह करताना आणि आई आणि शीतल मागे बसून सिया सुद्धा. शीतलनी नवीन चष्मा घेतलाय, खूप छान दिसतंय. त्या मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो, मारुती राया म्हणजे आपण हनुमान जयंती निमित्त आपण मारुती राया दर्शनाला चाललो तेव्हा एकदा जय बजरंग बली कमेंट मध्ये लिहा आमची सिया. चलो कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, आता आम्ही निघालो सुकळीच्या प्रसिद्ध अशा मारुती मंदिराच्या दर्शनाला, म्हणजेच हिमटापूर. हो, सुकळी हे ठिकाण यवतमाळ पासून 30 किलोमीटर, तसेच कळंब बाबुळगाव रोडवर म्हणजे कळंब पासून 12 किलोमीटर अंतरावर आणि बाबुळगाव पासून सुद्धा 30 ते 32 किलोमीटर अंतरावर असलं. आम्ही बजरंगबलच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहे सुकळी इथं. आणि आमची सिया झोपली का रे? नाही. आणि लवकरच आम्ही सर्वजण आता बोलो या. जायच्या पहिले व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि हो बोलो बजरंगबली की जय. मित्रांनो, हेच ते जाधव महाराज जे विविध आजारांवर जसे की दमा, कफ, पित्त, वात, पॅरालिसिस, मूळव्याध, कॅन्सर अशा रोगांवरती औषध देतात, ते सुद्धा सेवा म्हणून. आणि दारू सारखं भयानक व्यसन सोडवायसाठी सुद्धा ते मदत करतात. फक्त ना फक्त तुमचा विश्वास असावा त्या मारुती रायावर. जय हनुमान, बोलो बजरंग बली की जय. आई बाबा मारुती रायाची पूजा करताना सुद्धा मस्त पैकी भजनाचा आस्वाद घेताना. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा इतक्या सुंदर भजनाचा आस्वाद घ्या. मित्रांनो, या हापशीवर म्हणजेच तुमच्या भाषेत हँडपंप वरती हात धुतल्यानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी पुढे गेलो. वाव पांगे. खरंच मित्रांनो, पांगे हा जो प्रकार आहे ना, असा आगेवरती गवळीवरती शेकले जातात आणि वांग्याची भाजी आणि वरणासोबत खायला लय जबरदस्त मजा येतात. तर मित्रांनो, आता आम्ही महाप्रसादाचा आनंद घेतल्यानंतर बजरंगबली जवळ आम्ही सियाला घेऊन आम्ही गाडीमध्ये बसलो. कारण की सिया थोडी रडत होती, म्हणजे सियाला गर्मी झाली होती आणि म्हटलं थोडा एसीचा आनंद घेतला पाहिजे आणि सिया. आणि सियाला आता सियाची पण जेवायची वेळ झाली आहे मला वाटतं. आणि तेव्हा मित्रांनो, तुम्ही सुद्धा बजरंगबलीचं एकदा दर्शन घ्या
आणि बजरंग बली की जय हनुमान जयंती निमित्त। तेव्हा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लाईक करा आणि असंच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा। सिया हाय बोल आपल्या फ्रेंड्सला, आपल्या पब्लिक, आपल्या फॅमिली मेंबर्सला हाय बोल बेबू। आणि मित्रांनो आपलं म्हणजे तुमच्या हक्का चॅनल मराठी लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, तेव्हाच तुम्हाला माझे आणि आपले सियाचे व्हिडिओ परत परत बघायला मिळतील। तेव्हा जय महाराष्ट्र मित्रांनो।